पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. हे गाणं स्पर्धेचा भाग नाहीये. आपण विचारूया जजेसना कसं वाटलं. अजय दादा, खूप छान बाळानो, खूप छान. एवढं काही वेळेला ना गहीवरून टाकतं, जेवढं गोडवा आहे ना या चालीचा, इतकी अमेझिंग चाल आहे ना. आमच्या लहानपणीची अशी आठवण येते की ऐकल्यानंतर ना लहानपणी मराठीचं पुस्तक असायचं ना, त्यातल्या 10-12 कवितांमधल्या 71 कवितेला ही चाल लागायची. ह्या पद्धतीच्या शब्दामध्ये ती चाल जेव्हा येते ना, तेव्हा तिचा एक गोडवा अजून वाढतो. पण ती नुसती चाल आणि कुठलेही शब्द आले तरी त्या शब्दांचा सुद्धा गोडवा वाढायचा. यु नो, तो सगळं त्या चालीचं एवढं सौंदर्य आहे की ते दिसतं. पण त्याचबरोबर या शब्दाला सुद्धा इतकं अमेझिंग पॉवर आहे, इतकं आउटस्टँडिंगली ते शब्दबद्ध झालेलं आहे की ते कळतं. म्हणजे त्या एका लाईनला तर काटा पायात रुततो, लाल रगातं सांडतं, रगातं सांडतं, हिरवं सपानं फुलतं, याने तर म्हणजे अंगावर काटा येतो अक्षरशः. तुम्ही दोघांनी फार छान गायला आणि छान वाटलं मला तुमच्याकडनं, दोघांकडनं ऐकताना एक गिव्ह अँड टेक वातावरण जे तयार होतं ना, विच इज रिअली नाईस. अगेन वन थिंग, रिलेटिव्ह सूर सुधारतात, यु नो, तुझ्यानंतर त्याचा, त्याच्यानंतर तुझा, हे एकमेकांच्या सुरामध्ये सूर मिसळणं म्हणजे काय असतं ना. अदरवाईज आपण फक्त ऐकलंय, अच्छा सुरात सूर मिसळायचं म्हणजे नक्की काय, पण ते ऍक्च्युअल जेव्हा करायची वेळ येते ना, मिसळायचा असतो त्याच्याबरोबर, आपण ते एक साधर्म्य ठेवून त्याच्याबरोबर आपल्याला गायचं असतं, त्यामुळे एक वेगळं फॉर्म तयार होतो तो. ओके, त्यामुळे ते मला फार छान वाटतो, गोडवा वाटतो. सो नाईस, व्हेरी नाईस, आय लव्ह इट. अतुल दादा, खूप छान. हा सिनेमा याच्यातले दोन्ही ऍक्टर्स, विशेषतः रंजना यांनी ज्या वयामध्ये ही भूमिका केली आहे, अरे संसार संसार, तुम्ही आज आत्ताच्या कुणी मुलांनी बघितलं नसेल तर हा सिनेमा नक्की बघा. ज्या पद्धतीने त्यांनी त्या वयामध्ये म्हातारी उभी केली आहे ना, त्याला तोड नाही.
अप्रतिम आणि सगळीच गाणी याच्यातली खूप सुंदर होती. आणि मला श्वेता तुझं एक कौतुक वाटलं की तू तुझा जो बेसिक टोन आहे तो आत्ता या गाण्यामध्ये अजिबात आला नाही. तुझा अतिशय फेमिनाईन असा तू आवाज या गाण्यासाठी वापरलास, त्याच्यासाठी तुझं अभिनंदन. आणि जगदीश खूप छान, खूप सुंदर. क्या बात है, बसून घ्या. थँक्यू.